आज आपण हॅपी हॅपीचा केक बनवायला शिकणार आहोत. त्यासाठी लागणारे मी 4 हॅपी हॅपीचे बिस्किट पुडे घेतलेले आहे, 2 चम्मच पिठी साखर पुडी इनोची, अर्धे आपण त्याच्यातले टाकायचे. त्याच्यासाठी हा एक बेकिंग सोडा घेतलेला आहे 2 चम्मच, चॉकलेट पावडर घेतलेली आहे 2 चम्मच, पिठी साखर 2 चम्मच आहे. आपण आता बिस्किटचे तुकडे करून घेऊ. बिस्किटचे तुकडे झालेले आहेत, आपण त्याला मिक्सरवर फिरून घेऊ. मिक्सर मधून काढून झालेला आहे. असं पावडर अशी काढायची आहे. मी दूध टाकते. आता दूध गरम करून गार करून घेतलंय. दोन चम्मच पिठी साखर आहे हे टाकते. बेकिंग सोडा आहे, हा पण मी टाकते. 1 चम्मच घेतलेला आहे. बेकिंग सोडाने असा केक फुगून येतो. अर्धे टाकायचे आहे. त्याच्यावरती थोडं दूध टाकायचं. नंतर थोडं हलवून घ्यायचं त्याला. कुकर घेतलेला आहे मी, आता त्याच्याखाली मीठ टाकून घेते. मीठ टाकून गॅसवर गरम करायला ठेवते. बारीक गॅसवर ठेवायचं. आणि झाकणाची रिंग आणि शिट्टी काढून घ्यायची. तेल लावून झालेलं आहे. तेल लावून झाल्यानंतर आपण त्याला मैदा लावायचा आहे. सगळी पण मैदा लावून घ्यायचा आहे. आपण केकचं मिश्रण केलेलं आहे ते टाकून देऊ. कुकरमध्ये प्लेट टाकूया. कुकरमध्ये अशी एक प्लेट टाकूया. त्याच्यामध्ये असा डब्बा ठेवून देऊ. ह्याला 30 मिनिटं ठेवायचं. मध्ये आधीमध्ये सुद्धा उघडून बघू शकतात 5-10 मिनिटानंतर. 3 चम्मच मी साखर घेतलेली आहे. हा चम्मच 3 चम्मच घेतलेले आहे. आपण हे गॅसवर ठेवूया. जब
थोडं पाणी टाकायचं. आता त्याच्यामध्ये मी क्रीम पावडर टाकणार आहे. ही क्रीम पावडर त्याच्यात टाकणार आहे. 2 चम्मच घेतले आहे मी. त्याच्यात मी क्रीम बनवणार आहे. चॉकलेट क्रीम अशी शिजून घ्यायची आहे चांगली. चांगली शिजली पाहिजे. केक झालाय का आपण पाहूया. केक झालेला आपण ह्या काढून घेऊया. क्रीम पावडर आपण शिजायला टाकलेली ती पण शिजून झालेली आहे. ती आपण केकवर न टाकणार आहोत. ती पण शिजून झालेली आहे. अशा पद्धतीने शिजून घ्यायची. काय करूया, थोडा साईडने चाकू फिरून घेऊया. साईडने चम्मच वगैरे काय पण तुम्ही फिरून घेऊ शकता. हे सॉफ्ट आहे ते आता उलटून घेऊया. प्लेट ह्याच्यावरती टाकायचे आहे. अशा पद्धतीने तो झालेला आहे. आपण आता चिरे टाकून घेऊया. घरी बनवलेला केक एकदम स्वादिष्ट आणि कमी खर्चामध्ये. नक्की बघून पहा, तुम्हाला नक्की आवडेल.